नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांनी भरलेले टाटा पिकअप वाहन दुकानात घुसले, त्यामुळे दुकानदार व घरमालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले, तर पिकअप वाहन चालकाने तेथून पळ काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 6:30 सुमारास बोर्डा रोडवरून कामठीकडे टाटा पिकअप वाहनात गोवंश कत्तलीसाठी नेले जात असताना जवाहरलाल नेहरू रुग्णालयाजवळ चालकाचे वाहनावरील ताबा सुटला. कांद्री येथील रहिवासी राजू सरोदे यांच्या घरात वाहन घुसवून चालक फरार झाला. पिकअप वाहनात बेदम बांधलेली 7 गुरे स्थानिक नागरिकांनी बाहेर काढली, तर घराची दुर्व्यवस्था होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस ठाण्याचे पथक आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले व क्रेन मशीनच्या सहाय्याने पिकअप वाहन घराबाहेर काढले. कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहेत.